शिवसंग्राम संघटना वाढवण्यासाठी त्यांनी 35 वर्ष झिजवली. मराठा आरक्षणासाठी अख्खं आयुष्य त्या ठिकाणी संघर्ष करत घालवलं आणि आज या ठिकाणी त्यांचा जो अपघाती मृत्यू झालेला आहे त्याबद्दल काय बोलावं खरंच सुचत नाही. मी असेल किंवा तानाजीराव असतील किंवा संघटनेतले अनेक लोक असतील, आम्ही 30-35 वर्षांपासून काम करतो आहोत आणि अतिशय दुःख होतं कुटुंबियांच्या वतीनं या सगळ्या गोष्टी बोलत असताना सुद्धा. माजी मंत्री माधवजी किनाळकर हे कुटुंबियांच्या वतीनं बोलणार आहेत. किनाळकर मेटे आणि लाटकर परिवाराच्या वतीनं ते आदरांजली. या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करते आणि मराठा समाजासाठी जो लढातला संघर्ष केला माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांना की आज हीच खरी श्रद्धांजली ठरेल की मराठा आरक्षणासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न कराल. आपण देवेंद्रजी आधी काम केलेलं आहे परंतु ते पुढे नेऊन त्या ठिकाणी हे आरक्षण मिळेल यासाठी प्रयत्न करावे. आणि अरबी समुद्रातल्या जे आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्यासाठी सुद्धा त्यांनी जो संघर्ष केला त्यासाठी या आपण काम पूर्ववत पुन्हा सुरू करावं अशी विनंती या ठिकाणी करते आणि पुन्हा एकदा या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करते आणि मेटे कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी होते. धन्यवाद. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे